रोज या रस्त्याने जाताना फिरायला फारसं कुणी भेटत नाही. अगदी जायतो जायतो निघेतो साधारण अंधारच असतो. दोघे तुघे तिघे जॉगर्स पळताना हात उंचावून नुसतंच हाय करतात. आज झपाट्यानं माझ्या दिशेला चालत येणारी व्यक्ती थेट माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि मी आश्चर्यानं म्हटलं, दिमित्री. तो गुड मॉर्निंग म्हणून माझ्याबरोबर परत फिरला. मला समजेना की काय म्हणावं. क्षणभर वाटून गेलं की हा मुद्दाम आलाय का मला भेटायला. पण मग ती कल्पना अगदी हास्यास्पद होती हे जाणवून मी सोडून दिले. तो म्हणाला, भराभर चाल जरा म्हणजे दमछाक होईल आणि काय बोलावं असा प्रश्नच उरणार नाही. आणि त्यानं वेग वाढवला. आता बोलणं जरी शक्य नव्हतं तरी तो का हे काय करतोय असा प्रश्न मनात उरलाच. आणखी 100 ढांगात तो जवळजवळ धावायला लागला होता. माझा निकाल. तो धापा न टाकता सहज धावत होता. मी जरा मागे पडते म्हटल्यावर माझा हात धरून मला आपल्या वेगानं त्यानं पळायला लावलं. रस्त्याच्या समुद्रकिनाऱ्याकडला शेवट दृष्टीपथात येईस तो केवळ त्यानं फरफटत चालवलंय म्हणून मी धावत होते. शेवटाशी पोचल्यावर परतीच्या वाटेनं त्यानं वेग जरा कमी केला आणि मग जरा वेळानं तो झपाट्याच्या चाली इतका झाला. माझा हात त्यानं काही सोडला नाही. अजूनही मी धापा टाकतच होते पण ताबडतोब मरून जाणार नाही असा भरोसा वाटायला लागला होता. 5-10 मिनिटांनी वेग खालावत खालावत तो सहज रोजच्या चालीनं चालायला लागला तेव्हा माझा हात सोडून दिला. आता रोज पळायची सवय करत जा, न थांबता माझ्या या वेगानं 2 किलोमीटर जेव्हा पळू शकशील तेव्हा मी तुला पहिल्या बुडीसाठी नेईन. मी म्हणाले, ओ दिमित्री. आणि दमछाक झाल्यामुळे माझा उद्गार सुस्कार्यासारखा बाहेर पडला. माझी नक्कल करीत तो म्हणाला, ओ कालिंदी. आणि मग एकदम थांबून माझ्याकडं वळून गंभीरपणे, जपायलाच पाहिजे मला, तू एक द्वाड मुलगी आहेस. आम्ही दोघं चालायचं थांबून एकमेकांकडे बघत उभे राहिलो. वर मोतेरी आकाश, मागं समुद्र, पुढे वळत जाणारा रस्ता, त्याच्या दोन्ही रांगांमध्ये उभे असलेले वृक्ष, उठून गायला लागलेले पक्षी. तो काय म्हणतोय हे मला बिलकुल समजलं नाही. असं नाटक करू लागायला अवसरही न देता तो म्हणाला, काही गरज होती का ग आत्ता यावेळी माझ्या आयुष्यात येण्याची तुला? पुरेशा कटकटींना तोंड देतोय की मी आधीच? मी पुन्हा मूर्खासारखं फक्त ओ दिमित्री असं म्हटलं. त्याच्याकडं दुर्लक्ष करून परत चालायला लागला तो म्हणाला, असं हलकं फुलकं जाता येता लहर लागली म्हणून जरा वेळ प्रेम करणं मला जमायचं नाही. आणि गालात हसत, म्हणजे ती जीवघेणी खळी उमटलीस तिथं किंवा तुलाही, तेव्हा जपून. आणि मला मागं टाकून तो वेगानं धावत बघता बघता नाहीसा झाला. मी इतकी आतून बाहेरून ढवळून निघाले होते की अक्षरशः मला पोटाच्या तळातून उमळून येणार असं वाटायला लागलं. कसे बसे आवंडे गिळत मी स्वतःला आवर घातला. मख्ख मनानं वाट चालू लागताना फक्त इतकंच मनात आलं की त्याच्या मनात असेल तरच दिमित्रीला खळी पडते, एरवी नाही. घरी पोचे तो चांगला 1/2 तास होऊन गेला होता, त्यामुळं चेहरा नेहमीसारखा दिसायला लागला असणार. आणि जरा कधी कुठल्या काळी माझ्या चेहऱ्यावर नंदनं इंटरेस्ट दाखवता असताच तर तो काळ गते इतिहासात जमा असल्यानं त्याच्या नजरेस काही पडायची भीती वाटण्याचं कारणच नव्हतं. तो नेहमीच्या प्रभात मूडमध्ये होता, जरा चिडका, घाईत, अबोल. सुदैवानं दोघांनाही बोलायची हाऊस नाही ते बरे. जाता जाता म्हणाला, विसरलोच होतो आज क्लबात जेवणार आहे, मीटिंग आहे माझी, कमिटीची मीटिंग. क्लबचा खजिनदार झाल्यापासून आठवड्यातून एक संध्याकाळ तो मीटिंग आणि जेवणासाठी तिथंच काढायचा. कुठं पार्टी नाही, दिमित्री आज पुन्हा भेटणार नाही या विचारानं हायसं
होऊन मी मांडू लावली. नंदन मागं दार बंद होताच आतल्या खोलीतल्या मोठ्या आरशाकडे धाव घेतली. बऱ्याच दिवसांनी स्वतःकडं पाहिलं, काहीही बदल दिसला नाही. गेल्या 4-5 वर्षात डोकावलेल्या पांढऱ्या केसाची थोडी भर सोडून आणि कितीही बदल झालेला असला तरी अंगेलिकीसारखी बायको ज्याला आहे त्या दिमित्रीला माझ्याबद्दल आकर्षक वाटावं असं काहीतरी माझ्या चेहऱ्या आणि शरीरात कुठून येणार होतं. पुन्हा आरशात बघायचा मूर्खपणा करणार नाही असं स्वतःला वचन देत घरकाम उरकलं आणि बाजारहाट करायच्या निमित्तानं बाहेर पडले. आज ऊन पडलंच नव्हतं. सकाळकडे सगळीकडे तो सकाळचा विचित्र मोतेरी उजाड आणि भरपूर थंडी, जोडीला बोचरा वारा. सुपरमार्केटात पोचे तो अगदी गारठून गेले होते. सुदैवानं तिथं सुजी भेटली, म्हणाली गाडीतून नाही परत पण आधी कॉफी. आम्ही शेजारच्या चिमुकल्या कॅफेमध्ये जाऊन बसलो. तेवढ्यात बाहेरच्या पदपथावरून पांढऱ्या शुभ्र फॅशनेबल कपड्यात नक्षत्रासारखे दिसणारी अंगेलेकी सुपरमार्केटात गेली. सुझी म्हणाली, माय गॉड, आणखी एक रेशमी कोट. दिमित्री म्हणजे कमाल लाड करतो हा तिचे. कधी नव्हे ते स्वतःचं कुतूल न दाबता मी म्हटलं, सुझी तसं पाहायला गेलं तर अनेक किती निर्लज्जासारखी वागते, ज्याच्या त्याच्या गळ्यात पडते आणि तरी तुम्ही तिचं काही मनावर घेत नाही आणि अंगेलिकी काहीही न करता तिच्या नावानं खडं फोडता, असं का बरं? सुझी हसायला लागली. रनेक रत्न आहे ग, तिच्याकडं दुर्लक्ष नाही करायचं तर काय करायचं? पुरुषसुद्धा दुसरा नुसतं बघण्यापलीकडे काहीही करत नाही. एकमेकांवर आपटून आवाज करायला तिच्या डोक्यात 2 तरी विचार आहेत का? ती पुढे काही म्हणत नाही म्हटल्यावर मीच म्हटलं, आणि अंगेलिकी? सुझीनं बुचकळ्यात पडल्यासारखा चेहरा केला. जरा नाखुशीनं म्हणाली, मला तसं काही नक्की ठाऊक नाही गं, कुणाला स्पष्ट विचारलं तर काही अमुकच घडलं म्हणून सांगत नाही, पण आपल्या खेरीज इतर कुणाकडे तिचं फारसं जाणं येत नाही, येणं नाही हेही तितकंच खरं आहे. दिमित्री सगळीकडे जातो, वरिष्ठांपैकी एक म्हणून जावंच लागतं त्याला, पण ही बहुधा जात नाही. निरनिराळ्या लोकांशी तिचं संधान असल्याच्या वावड्या उडत असतात, पण तू म्हणतेस तशी ती अबोल शांत सभ्य आहेच. परत काय कमी आहे ग तिला? श्रीमंत बापाची लेख, श्रीमंत नवऱ्याची, त्यातून बरीच तरुण पत्नी, ना काही कामधाम, ना मूलबाळ. आम्ही दोघी कॉफीकडं बघत गप्प बसलो. मीच जरा घुटमळत म्हटलं, पण रने विलियमसारखी ती दोघं आनंदी दिसत नाही हेही तितकंच खरं. हं, कुणास ठाऊ, असतीलही. 10-12 वर्ष संसार केलेली जोडपी आपण आता आनंदापेक्षा सरावाचाच भाग येतो नाही नात्यात. आणि मुलांचं बंधन असतं, आयुष्यातली इतक्या वर्षाची बांधिलकी, विनियोग गुंतवणूक असते ती. बोलता बोलता ती गप्प झाली आणि आमच्या वैवाहिक जीवनाचे हे ओसाड, राखाडी, अप्रिय, उदास, कंटाळपाणी, रखरखीत आणि तरीही मठ्ठपणे शेवटपर्यंत रेटत जाणारे सत्यचित्रण पाहून मी अतिशय खिन्न झाले. आमच्या पार्टीच्या वेळी इयन नवरा बायकोंच्या नात्याबद्दल काय म्हणाला ते आठवून, त्याचे रंग बदलते हळवेसे डोळे आठवून, मला त्या दोघांचाही कळवळा आला आणि मी त्यांची कीव करावी याचंही हसू आलं. त्या रविवारी रात्री दिमित्री अंगेलिकेने सगळ्यांना बोलावलं होतं. बरीच माणसं येणार होती आणि परत दिमित्री वरिष्ठातला, तो आमच्यासारखा गाळ्यात राहत नसून स्वतंत्र बंगल्यात राहतो, तेव्हा त्याच्याकडची पार्टी इतरांच्या मानानं गजबजलेली, झगमगीत. अंगेलिकेला स्वयंपाक करता येत नाही म्हणून जेवाय खायचे प्यायचे सर्व पदार्थ आणि ते वाढणारेही बाहेरून ऑर्डर केले होते. एक साधारण हुशार आणि हसरा भाव वेगळी तोंडावर दाखवत कुठल्या तरी टोळक्यात उभं राहायचं म्हणजे वेळ निभावून नेता येते हा माझा अनुभव इथं काही कामाला येणार नव्हता, कारण हे करताना मला दिमित्रीच्या नजरेला पडून चालणार नव्हतं. मी कुणाशी बोलत नसले तरी किमान पक्षी कुणाचं तरी बोलणं ऐकतीये इतकं तरी त्यांनी त्याला पाहिलं पाहिजे होतं, नाहीतर येऊन माझ्यापाशी स्वतःच बोलायला लागला असता. नंदनच्या सूचनेनुसार जरा जास्त बरे कपडे केले
बघून तो म्हणाला, हा रंग तसा तुला फारसा वाईट दिसत नाही बरं का? असे स्तुत्यर्थ उद्गार त्याच्या तोंडून निघाले म्हणजे मी आपल्याकडून प्रयत्न केला आहे याची त्यानं पावती दिली. दारातच उभी राहिलेली अंगेलिकी इतकी सुंदर दिसत होती की माझ्या मागे नंदननं अस्पष्टपणे माय गॉड म्हटलेलं मी ऐकलं आणि मलाही तिच्या प्रेमात पडावं असं वाटलं. तिचं स्वागत हसन स्वीकारून आणलेली वाईन तिला देऊन तिची स्तुती करून पुढे गेले. तोपर्यंत दिमित्री काही मला दिसला नाही आणि मला हायसं वाटलं. पण नंदनला एका घोळक्यात सोडून एखाद्या टोळीमागे मी लपावं असं ठरवलं आणि मी वळले आणि नेमकी त्याच्या हातात पडले. दुष्टासारखा गालाला खळी पाडून म्हणाला, काय छान दिसतेस ग. उत्तर म्हणून मी वळून दारातल्या अंगेलिकीकडे पाहिलं. मान वळवून तिच्याकडे पाहत तो स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला, कधी कधी तर मला वाटतं ती मनुष्य प्राणीच आहे ना. आणि मग परत वळून माझ्याकडे म्हणाला, आता किती किलोमीटर धावतेस तू? माझ्या घशात हुंदका आला तो हातातल्या ग्लासातल्या रसाबरोबर गटकन गिळून टाकला. बोलले काहीच नाही. तोच परत म्हणाला, एकदा की ने कालिंदी, तू माझ्याशी काहीतरी लांब लचक आणि मुद्द्याचं बोलूनच दाखव. म्हणजे पेट्रोलच्या किमती वगैरे अशा सगळ्या गोष्टी सोडून दुसऱ्या कशाबद्दल तरी. आणि मी परत ग्लासात तोंड लपवणार तो माझ्यातून तो ग्लास काढून घेत तो म्हणाला, माझ्या प्रत्येक शब्दागणिक तू एक एक घोट ऑरेंज ज्यूस पिणार असशील तर मग लवकरच नारिंगी रंगाची होऊन जाशील हां. तेव्हा मी अर्थातच म्हणाले, ओ दिमित्री. आणि हसायला लागत तो म्हणाला, हे मी पूर्वी ऐकलं आहे हां कुठेतरी. आणि माझ्या पाठीमागे नजर टाकत म्हणाला, वा बघ तुझा मित्र आला, आता बोलशील काहीतरी. मी वळून पाहिलं, आमच्याकडे वाट टाकाडीत यन येत होता. त्याला वाटतं मी दिमित्रीशी बोलते आणि दिमित्रीला वाटतं मी यनशी बोलते. मला खुदकन हसू आलं. दिमित्री इयनकडे बघत मला खर्जात म्हणाला, तशी खुदकन हसणार वगैरे असलीस तर मग तुला भेटणंही मुश्किल होऊन जाणार आहे. आणि माझा ग्लास मला परत दे. पीपी या शेऱ्यावर ऑरेंज ज्यूस पिण्यापलीकडे तू आता आणखी काय करणार? हाय इयन, तुझ्यासाठी म्हणून खाली करतोय हां मी जागा, पण मागेन तेव्हा मला परत मिळाली पाहिजे याच अटीवर. इयननं येऊन आमच्याशी हस्तांदोलन केलं आणि तो हसत म्हणाला, मागितलेली कुठली गोष्ट तुला मिळाली नाही आहे दिमित्री, ते एकदा तर कळू दे. जराही न हसता कठोरपणे दिमित्री म्हणाला, कालिंदी. आणि तो निघून गेला. चकित होऊन माझ्याकडं बघून भुवया उंचावत इयन म्हणाला, बापरे हे कधी घडलं? स्वतःला काय वाटतंय ते मला समजेच ना. समभागात दुःख, आनंद, आश्चर्य, अवघडलेपण, घुटमळ. मी काही न म्हणता ऑरेंज ज्यूसचा परत एक घोट घेतला. दिमित्री आत्ताच काय म्हणाला होता ते आठवून तो माझ्या घशात अडकला आणि मला जोराचा ठसका लागला. घाईघाईनं हातातला रुमाल माझ्या पाठीवर फिरून येऊन म्हणाला, इतका घशात अडकणार होता दिमित्री तर सगळ्याच्या सगळा कशाला गिळावा? आता मला परत हसायला येऊ लागलं. सरळ हो चष्मा काढून डोळ्यांना रुमाल लावून खसखसा तोंड पुसत मी हसणं दाबायला लागले. पण अखेर आवरेच ना ते मला. आणि आम्ही एकमेकांकडे बघून मनापासून हसता हसता यांच्या खांद्यावरून आमच्याकडे त्याच्या कठोर काळ्या डोळ्यांनी बघणारा दिमित्री दिसला. मी कसंबसं यांना म्हणाले, तुझ्या पाठीला दोन भोकं पडणार आहेत दिमित्रीच्या नजरेनं. आणि मग आम्हाला आणखीनच हसू आलं. वळून इयननं दिमित्रीकडं पाहिलं तेव्हा दिमित्री डोळे मिचकावून चक्क खळी फाडून हसला. त्या दोघांचाही नाच सोडून मी ज्यूसचा आता रिकामा ग्लास घेऊन मागल्या पावली नाहीशी झाले. त्यानंतर दिमित्रीशी माझं फारसं बोलणं झालं नाही. एकट्याशी तर नाहीच नाही. यन एखाद दोनदा घोळक्याचा भाग म्हणून चार दोन वाक्य बोलला. सुझी तिच्या अमेरिकन मैत्रिणीत दिसली म्हणून मग मी थोडा जरा जास्तच वेळ कल्पनाबरोबर काढला.
आणि तिनंही सुस्वभावीपणे मला आपल्याबरोबर इथं तिथं नेलं, कुणाकुणाशी ओळखी करून दिल्या. त्या कुणी कुणी आमच्याच दाड्या दागिन्यांची आणि आम्ही त्यांच्या झग्या केसा त्वचांची स्तुती केली. अंगेलिकेचे अप्रतिम रूप आणि दिमित्रीचा चाम हे तर स्टँडर्ड विषय होते. अखेर माझ्या बेंदूलाच काय पण तोंडालाही बुरशी येईल असं वाटलं तेव्हा कल्पनाला सोडून मी हळूहळू आणखी एक रिकामा ग्लास घेऊन बारकडे गेले. भरलेला ग्लास घेऊन वळणार तो ओळखीचा हात खांद्यावरून पुढे आला. मला नवल वाटलं की इयनच्या हाताकडे आपण इतकं ध्यान लावून कधी पाहिलं. वळून पाहिलं आणि हसले. आता माझ्या साडीच्या रंगामुळे त्याचे डोळे पिंगट नारिंगी दिसत होते. आपला ग्लास घेऊन एक कोपर बारवर ठेवून हसत म्हणाला, मला वाटतं अंगेलिकी शेजारी इतका वेळ जराही न भीता उभं राहण्याचं शौर्य एकट्या तुझ्यातच असेल. मी तिच्याशी बोलत उभी असता आमच्याकडे दुरून बघणाऱ्या दिमित्रीच्या ओझरत्या खळीची मनाच्या तळातून आठवण झाली. त्यानं धीर देऊन म्हटलं, दिमित्री माझ्या घशात अडकलाय, तिच्या नाही. दिमित्री माझ्या घशात अडकलाय, तिच्या नाही. इयननं परत माझ्या पाठीत धपाटा घालायचा आविर्भाव केला आणि म्हणाला, आता काढतोस मी त्याला इथून बाहेर. तुझ्या मागं सतत त्याचाच ससमीरा कशाला ग? मी वर त्याच्या लांबुळक्या चेहऱ्याकडं पाहिलं. तो इतका हाडकुळा होता, त्याच्या गालात चक्क खड्डे पडले होते. म्हणावं तर चेहरा गंभीर होता, पण म्हणावं तर शब्द विनोदात जमा झाले असते. मी काहीच म्हणाले नाही तेव्हा तो आता हसत म्हणाला, कालिंदी, हे काहीच न म्हणण्याचं तुझं तंत्र तू फार परिणामकारकरित्या वापरतेस. हं, मी तुला काय म्हणतो आहे? मी नंतर ग्लासकडं लावून म्हटलं, इयन, मला अशा गोष्टी ऐकाय बोलायची खरंच सवय नाही आहे. तुम्ही का चेष्टा करता, तू, दिमित्री? इयन जरासा हसला, पण आता विनोदाचं अंग पार सोडून म्हणाला, तू मूर्तिमंत सरळ सचोटीच आहेस म्हणून हे सांगतोय, पण असंही आता म्हणतो की अंगेलिकी शेजारी उभी असतानाही जिच्याकडे निदान माझे आणि दिमित्रीचे डोळे लागले होते अशी तू एकटीच असशील. इथं चेष्टा नाही आहे कसली? हं, जी व्यक्ती काहीही प्रयत्न किंवा आव किंवा दावा न करता फक्त स्वतः असते, तिचं व्यक्तिमत्व ही कुठल्याही सौंदर्याला फिक्की पाडणारी गोष्ट असते. मी काहीही बोलायची अर्थातच शक्यता नव्हती. अवाक त्याच्या तोंडाकडे बघत राहिले. त्याचा गंभीरपणा हळूहळू निवळला आणि तो जरा जरा हसायलाही लागला. म्हणाला, आता दिमित्रीला काढायची बातच सोडा, मीही तुझ्या त्याच्याबरोबर तुझ्या घशात अडकून बसणार आहे. आणि माझ्याकडे बघून उंचावलेला गारव्यानं निसरडा झालेला त्याचा ग्लास चटकन त्याच्या हातातून सुटला.